नमस्कार, बीबीसी मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आजचा विषय आहे आरक्षणाचा. अर्थातच देशाचं पूर्ण राजकारण जे आहे ते सध्या आरक्षणाभोवती फिरताना दिसतंय आणि महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही आहे. कालपासून महाराष्ट्रामध्ये पंकजा मुंडेंचं एक वक्तव्य प्रचंड गाजतं आहे. त्या असं म्हणाल्या की जर धनगरांना शेड्यूल ट्राईब्स म्हणजे आदिवासींमध्ये जर त्यांचा समावेश केला नाही तर आपण मंत्रालयाची पायरी चढणार नाही. मात्र अगदी 24 तासाच्या आत त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं म्हणत, मी हे 2019 म्हणत होते, त्यावेळेला सत्ता आली तर धनगरांना आरक्षण दिल्याशिवाय मी मंत्रालयाची पायरी चढणार नाही असं मला म्हणायचं होतं, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिलंय. मात्र पंकजा मुंडेंना आत्ताच धनगर आरक्षणाची आठवण का झाली हा मुद्दा आहे. मुद्दा क्रमांक 1, महादेव जानकर. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि राज्याचे दुग्धविकास मंत्री आहेत. ते मुंडे कुटुंबाच्या नजीकचे आहेत. पंकजा मुंडेंना ते आपली बहीण मानतात. निवडणुकीपूर्वी भाजपनं आश्वासन दिलं होतं की जर भाजपची सत्ता आली तर ते 8 दिवसांमध्ये धनगर समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट करतील. पण आज 4.5 वर्ष उलटून गेली तरी तसं काही होत नाही आहे. आणि तरीही महादेव जानकर अजूनही सत्तेमध्ये आहेत आणि त्यामुळं धनगर समाज नाराज असल्याची चर्चा आहे. याचा फटका विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला आणि पर्यायाने राष्ट्रीय समाज पक्षाला बसू शकतो. आणि त्याचमुळे पंकजा मुंडे आत्ता रेस्क्यू ऑपरेशनसाठी धावून आल्यात हा एक कयास मानला जातो. दुसरा मुद्दा गोपीचंद पडळकर. गोपीचंद पडळकर हे एकेकाळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते होते. महादेवराव जानकरांसोबत ते काम करायचे. कालांतराने त्यांनी भाजपकडून निवडणुकही लढवली, ते हरले. मात्र गेल्या 4 वर्षांमध्ये धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये झाला नाही या मुद्द्यावरून ते नाराज झाले. त्यांनी दोघांशीही फारकत घेतली आणि आता ते राज्यभर मेळावे घेत आहेत, परिषदा घेत आहेत आणि धनगरांना कन्व्हिन्स करत आहेत की जर या सरकारने आपल्याला आपला समावेश जो आहे तो आदिवासींमध्ये केलेला नाही आहे तर या सरकारला आपल्याला मतदान करायचं नाही आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर हे एक स्वतःचं इंडिपेंडंट नेतृत्व तयार करू पाहत आहेत आणि दुसरीकडे पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडेंनंतर स्वतःचं ओबीसी नेते म्हणून एक प्रोजेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रोजेक्ट होण्याला गोपीचंद पडळकर थोडाफार धक्का लावत आहेत. कारण गोपीचंद पडळकरांमुळे पंकजा मुंडेंचा प्रभाव असलेल्या मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये मोठा दगाफटका होण्याचीसुद्धा भीती आहे. आणि त्यामुळेही काल माळेगावच्या जत्रेचं निमित्त साधून धनगर आरक्षण परिषदेमध्ये पंकजा मुंडेंनी हे वक्तव्य केलं आहे की जर धनगरांचा समावेश आदिवासींमध्ये झाला नाही तर मी मंत्रालयाची पायरी चढणार नाही. तिसरा मुद्दा आहे तो वर्चस्वाचा. कारण की महादेवराव जानकर कायम मुंडे कुटुंबाच्या बाजूचे राहिलेले आहेत, त्याच्यामुळे ज्यावेळेला ते मंत्री झाले त्यानंतरसुद्धा त्यांचा पाठिंबा मुख्यमंत्र्यांच्या गटाला फारसा राहिलेला नाही आहे. त्यामुळेच भाजपच्या एका गटाकडून विकास महात्मे आणि इतर नेते मंडळींना धनगरांचे नेते म्हणून प्रोजेक्ट करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला गेला. त्यामुळंही महादेवराव जानकर आणि पंकजा मुंडेंचा गट जो आहे तो अस्वस्थ होता कालच्या सभेमध्ये. आणि या सगळ्यानंतरसुद्धा भाजपच्या नेत्यांनी कुठंही आरक्षणाबद्दल जाहीरपणे वक्तव्य करणं टाळलेलं आहे. आम्ही आरक्षण देण्यास कटिबद्ध आहोत एवढ्या एका वक्तव्यापलीकडे कुणीही काहीही बोलत नाही आहे. मात्र काल पंकजा मुंडेंनी जानकर सोबत असताना ते व्यासपीठावर असताना एक भावनिक आवाहन केलेलं आहे, एक भावनिक वक्तव्य केलेलं आहे आणि त्या माध्यमातून धनगर समाजाला आकर्षित करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. तर धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे तरी काय, तर घटनेच्या परिशिष्ट 36 धनगड या समाजाला आदिवासींमध्ये समाविष्ट केलेलं आहे. मात्र इंग्रजी धनगड आणि धनगर या शब्दांची गल्लत झाल्यामुळे, स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे धनगरांना धनगडांचं आरक्षण मिळत नाही असा दावा केला जातो आहे. यूपी, बिहार, झारखंड आणि काही राज्यांमध्ये सेम सिच्युएशन होती, मात्र त्या त्या राज्यांनी तिथे तिथे दुरुस्त्या केल्या आणि त्यामुळे तिथल्या धनगरांना आरक्षण मिळू लागलं. मात्र महाराष्ट्रात ही मागणी गेली काही वर्ष तशीच पडून आहे आणि त्यामुळेच आता धनगर समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे. दुसरीकडे सरकार म्हणते की आम्ही धनगरांना आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी कटिबद्ध आहोत. मात्र त्याचवेळी मधु शिंदेंच्या केसवरती ज्यावेळेला आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यावेळी त्यांनी त्यात असं म्हटलं की राज्यामध्ये धनगड आणि धनगर हे दोन वेगळे गट आहेत, वेगळ्या प्रजाती आहेत. याचाच अर्थ सरकार परस्पर विरोधी विधानं करत आहे. त्यामुळे निवडणुकीआधी धनगर आरक्षणाचा प्रश्न कळीचा ठरणार यात शंका नाही. त्यामुळे या बातमीसह इतर न्यूज अपडेट्स आणि विश्लेषणासाठी तुम्ही बीबीसी मराठीच्या वेबसाईटला भेट देऊ शकता आणि तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा बीबीसी मराठी.